नमस्कार, मी संचित चौधरी। असे सुंदर सुंदर व्हिडिओज बघण्याकरता स्वप्न नगरी प्रोडक्शनला सबस्क्राइब करा। चला तर मग हा व्हिडिओ पूर्ण बघूया, लाईक करूया, शेअर करूया आणि या चॅनलला सबस्क्राइब करूया स्वप्न नगरी प्रोडक्शनला। थँक्यू। आता तुम्हाला नवलच वाटलं असेल, या काटेरी आणि टोकदार अशा बाभूळ गावात हे फूल हाय तरी कोण? नाही 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 नाही, हे फूल इथलं नाही बर का, पुण्याहून आलंय, पुण्याहून। हा आणि आता बघा कसा कहर करते ती। मला पण तर देवळात जायचंय, पण ही मुलगी आज कस काय विचारत होती मला, विचारत नाही। अप्सरा आहे अप्सरा, स्वर्ग कसा असतो माहित नाही, कधी पाहिलाही नाही, पण ही जर भेटली ना तर खरंच या पृथ्वीवर स्वर्ग लाभल्यासारखं।
म्हणून बोर होते. मी तुला माझ्या शाळेचे फोटो दाखवतो आणि काल माझ्या शाळेत एक स्वच्छता कार्यक्रम पण होता. मोबाईल काल मी सुखा कचरा बनलो होतो, मजा आली खूप. अरे ते बघ दादा आला. दादा खूप खुश दिसला ना. हो या चल विचारू आपण. दादा जेवढा का खुश आहे? नाही मी खुश. काय म्हणते खुश आहे. पण तुम्हाला काय करायचं? आम्हाला काय करायचं, आम्हाला वाटलं की तुला आज कोणीतरी नवीन भेटलं. सांग ना दादा कोण भेटले. सांग ना. तुम्ही हे सगळं विचारताय का? असच तू खुश दिसते म्हणून आम्ही विचारतो. तशी काय गोष्ट नाही. नको मी सांगतो सगळं. पण याबद्दल आजीला काही नको करायला. तू सांग. आम्ही नाही सांगत आजीला. आमच्या कॉलेज मध्ये ना एक मुलगी आली होती, तिचं नाव ना स्वाती होत आणि ती खूप आवडायची मला. तू तिला बोलला की तुम्हाला आवडते? नाही यार, मला खूप भीती वाटत होती म्हणून मी काही विचारलंच नाही तिला. फक्त थोडीफार आमची मैत्री झाली. बोलायचं ना जरा. कधी बोलशील तिला? आता बघू, आता जर एक्झाम खतम झाली थोड्या दिवसांनी ती आली ना तर तिला विचार. आणि तिला पण जायचं होत. कोणाला जायचं होत रे? काही नाही आजी, ते प्रेमला क्रिकेट मध्ये जायचं होत ना म्हणून त्याला विचारत होतो. अरे मी कधी बोललो तुला? मला वाटलं माझ्या बाळाला कोणती तरी मुलगी आवडली. आजी खूप भूक लागली, काहीतरी खायला दे. घरात काही नाही रे खायला. काय? बाजारात जाय भाजी आण. बस हे जे पिवशी बाजारात जाऊन भाजीपाला आण. ठीक आहे. अरे दादा केदारला पण घे ना आपल्या सोबत. अरे दादा माझ्या पोटात खूप दुखत आहे, तुम्ही दोघ जा. हो मला माहित आहे ना तू आजीचा खूप लाडका झालाय ना. चल प्रेम आपण दोघच जाऊ.